सर्व महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत। सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। अंतरवाली मध्ये झालेल्या लाठी चार्ज वेळ चार्ज करणाऱ्या पोलिसांची चौकशी करा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। तर चौकशीनंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल असं मनोज सरांगेंनी छगन भुजबळ यांना प्रतिउत्तर दिल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, छगन भुजबळ यांनी थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्यामध्ये अंतरवाली सराठीमध्ये जो लाठी चार्ज झालेला होता मराठा आंदोलनादरम्यान त्याच्यामध्ये पोलीस सुद्धा जखमी झाल्याचं म्हटलंय। त्यावरून आता मनोज सरांगे पाटील यांनीही प्रतिउत्तर दिलं। त्यांची घरं तुम्ही जाळली, मोठमोठी हत्यारं घेऊन आणि या सगळ्यांचं जे आहे कठोर चौकशी व्हायला पाहिजे। पोलीस हतबल का झाले हा महत्त्वाचा मुद्दा आहे। एवढं सगळं पोलिसांना माहीत नव्हतं। पोलिसांनी हातामध्ये त्यांची असलेली शस्त्र असतील, अस्त्र असतील, अश्रुधूर असेल, लाठी असेल, काहीतरी प्रतिकार करायला पाहिजे। कुठेही प्रतिकार केला नाही। कोणीतरी फोन कॉल केलेच असतील, मंत्र्यांनी तरी केले असतील, एखाद्या आयजीनं तरी केले असेल। SP आता उशिरानं बोलायला लागलेत, त्यांच्यावरती काय दडपण आहे काय, त्यावेळेस काय बोलले नाहीत की काय, कोणी किती पोलिसांना काय केलंय किंवा पोलिसांनी अगोदर कसं हाणलंय किंवा काय प्लॅनिंग होती यांची, हो द्या 15 दिवस आधीपासूनची यांची सगळी उच्चस्तरीय चौकशी सगळ्या अधिकाऱ्यांची। पण तेच माझं मत आहे की आता तुम्ही आत्ता बोलायला लागलात। आम्ही ते SPचं नाव सुद्धा घेतलं नव्हतं त्यावेळेस। आम्ही तर म्हणलो त्यांना बळीचा बकरा केलंय, जे सस्पेंड खरे व्हायला पाहिजे, ज्यांनी गोळ्या घातल्या ते बडतर्फ व्हायला पाहिजे, तर तिसरेच झाले, त्यांना सत्तेच्या रजेवर पाठवले। आता त्यांच्या हातून जर बोलवायचं ठरवलंय तुम्ही, आमचं म्हणणंच नाही, उच्चस्तरीय चौकशी लावा पोलिसांची पण सगळ्या, होऊन जाऊ द्या एकदा, दूध का दूध पाणी का पाणी ते झालंच पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।